जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि बहिणींनो नमस्कार आजचा हा विषय आहे व्हिडिओचा की आई शाळा सुटली पाठ तापशील का वर्षाचा अभ्यासक्रम तीन भागामध्ये विभागला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठर ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि आपली नऊ हजार सबस्क्रिप्शन फॅमिली कंप्लीट करायला फक्त आणि फक्त दीडशे सबस्क्राईबर बाकी आहेत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जुने असाल तर जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मग आपल्या व्हिडिओकडे येऊयात आजचा विषय आहे आई शाळा सुटली पाठ दापशील का वर्षाचा अभ्यासक्रम तीन भागामध्ये विभागला जाणार समिती स्थापनेच्या पुढे गाडी जाईना आता बघा ठीक आहे एक एक पॉईंट आपण डिस्कस करूया पुणे मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्याची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली आहे वर्षाचा अभ्यासक्रम तीन भागामध्ये विभागला जाणार आहे दप्तराच्या या ओझ्यामुळे मुलांच्या पाठदुखीसह इतर आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ झालेली आहे मुलांना वाकून चालण्याची सवय लागली आहे मात्र प्रत्येक वेळी नवीन शिक्षण मंत्री जे येतात व ते ओझे कमी करण्याची घोषणाबाजी करतात फार तर समिती स्थापन करतात मात्र त्यांच्या पुढे गाडी सरकत नाही विद्यार्थी बऱ्याचदा शाळेसाठी लांब लांबचा प्रवास करत असतात त्यामुळे पाठदुखी वाढते विद्यार्थ्यांना पाठीचे आजार आता बरेच विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीमुळे पाठीचा आधार झालेला आहे बघा विद्यार्थ्यांना ओझ्यामुळे पाठीचे आजार जळल्याचे दिसून येते याचबरोबर अंगदुखी खांदेदुखी मनकादुखी याचे आजारही वाढले आहेत ठीक आहे तर विद्यार्थ्यांचे हे विद्यार्थ्यांना हे ओझे कसे पेलाल पहिली सात किलो दुसरी नऊ किलो तिसरी दहा किलो चौथी बारा किलो पाचवी तेरा किलो असं वजन आहे बघा हे इमेज तुम्ही पाहू शकता ठीक आहे पुढे वळूयात आपण शिक्षण मंत्र्याचे ओझे कमी करण्याच्या घोषणाच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली आहे यामध्ये पाठ्यपुस्तकाचे तीन भाग करण्यात येणार आहेत ठीक आहे सर्व शाळांमध्ये आगामी शिक्षक वर्षापासून पहिलीपासूनच द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येतील त्यांसाठी एकात्मिक पुस्तक संकल्पना राबवण्यावर येणार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक, एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे मुलांना दप्तराचे ओझ्याचा फार त्रास होत नाही कोविडमध्ये मुले दोन वर्ष घरी होत्या होती आता ती शाळेत जायला लागली कोविड काळात दप्तराचे ओझे नसल्याने त्यांना सवय राहिली नाही आता त्यांच्या मा मांसपेशींना थोडी इजा होत असावी परंतु याचे फार काही रुग्ण वा आढळून येत नाही आहेत ठीक आहे खाली बघूयात शेवटची सेकंड लास्ट पॉईंट दप्तराच्या ओझ्याने मुलांना खांदेदुखी पाठदुखी असे त्रास दिसून येतात हा त्रास पुढे सुरू राहिल्यास मणक्याचे दुखणे वाढू शकते मात्र बहुतेक वेळा मुलांच्या तसेच पालकांच्याही समस्या लक्षात येत नाही तसेच खांद्याच्या मांसपेशीची दुखणेही वाढते शाळातून मुळे आल्यावर ती थोकून जातात कारण पाठीवरील ओझे घेऊन दोन ते तीन किलोमीटर शाळेत जाणे ही ज जा जिकिरीचे ठरते शाळेत पुस्तके ठेवण्याची सुविधा हवी अशा प्रकारे अपडेट होतं विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि जुने असाल जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला असेच शाळाविषयी अपडेट कॉलेजीविषयी अपडेट मिळत राहतील आपल्या या अमरनाथ अकॅडमी थ्रू चला तर मग आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह मिळूया तर जय हिंद जय महाराष्ट्र